एबीपीएस एज्युकेशनल यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। पाहूया आजची संकल्पना, गणित प्रात्यक्षिक। थोडासा नवीन असलेला भाग आहे परंतु समजून घेऊया। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण गेल्या 2-3 वर्षापासून गणित प्रात्यक्षिक या संकल्पनेवर काम करत आहोत। सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9वी चा, तर सन 18-19 पासून इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला। या बदललेल्या अभ्यासक्रमासोबतच मूल्यमापन योजना सुद्धा बदलण्यात आली। या बदललेल्या मूल्यमापन योजनेमध्ये प्रात्यक्षिकचा समावेश करण्यात आला। सुरुवातीला जी आपली मूल्यमापन योजना आहे, लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन, यातल्या अंतर्गत मूल्यमापन मध्ये अगोदर गृहपाठ आणि वार्षिक ज्या आपल्या चाचण्या व्हायच्या त्याची सरासरी याचा समावेश असायचा। परंतु आता त्याच्यामध्ये जो बदल केला तो गृहपाठ, बहुपर्यायी चाचण्या आणि प्रात्यक्षिक। हा जो वाढलेला प्रात्यक्षिकाचा भाग आहे याला योग्य न्याय देणं आवश्यक आहे। म्हणून प्रात्यक्षिक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळे नवनवीन प्रयोग करून, प्रत्येक शाळेतच गणित प्रयोगशाळा आहे असं नाही, स्वतंत्र त्यासाठी रूम आहे असं नाही, तरी पण आपल्याकडे जे आहे त्या परिस्थितीत आपण गणित प्रात्यक्षिक सादर करीत आहोत। माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी पण माझ्या उपलब्ध साधन सामग्रीमध्ये हे गणिताचे प्रात्यक्षिक घेतलेत आणि घेत आहे। तेच प्रयोग आपल्यासमोर या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करीत आहे। पाहूया मग गणिताचे प्रात्यक्षिक। 9वी गणित भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 2। प्रात्यक्षिकाचे नाव, पायाची अंदाजे किंमत काढणे। प्रात्यक्षिकाचा उद्देश परिघ व व्यास यांचे गुणोत्तराचा अभ्यास करता येणे। साहित्य 22 सेंटीमीटर, 33 सेंटीमीटर आणि 44 सेंटीमीटर लांबीचे तारेचे तुकडे आणि मोजपट्टी। आपल्याला 3 तारेचे तुकडे दिलेले आहेत, त्या 3 तारेच्या तुकड्यांपासून वर्तुळ तयार करायची आणि आलेल्या वर्तुळांची व्यास मोजायची आहे आणि 2 तक्त्यामध्ये नोंद करायची आहे। कृती बघा, आता आपण चर्चा केल्याप्रमाणे वर्तुळ तयार करायचे आहेत आणि प्रत्येक वर्तुळाचा व्यास मोजून 2 तक्त्यामध्ये तो नोंदवायचा आहे। तारेच्या तुकड्याची लांबी जी आहे ती म्हणजे वर्तुळाचा परिघ आहे, बरोबर आहे। त्यानंतर परिघ व व्यासाचं गुणोत्तर काढायचं आहे आणि मग आलेल्या गुणोत्तराच्या किमतीचा अभ्यास करून निष्कर्षापर्यंत जायचं आहे। आपल्याला जो 2 तक्ता दिला आहे तो अशा प्रकारचा आहे, वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर, 33 सेंटीमीटर आणि 44 सेंटीमीटर असे 3 वर्तुळ आहेत। प्रत्येक वर्तुळाचा व्यास काढायचा आहे आणि नंतर परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर आणि त्याचं संक्षिप्त रूप काढायचं आहे। चला तर मग आता प्रत्यक्ष आपण वर्तुळ तयार करू आणि त्यापासून परिघ काढूया, परिघावरून व्यास काढूया। आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 तुकडे घ्यायला सांगितले होते। मी तारेच्या ऐवजी हे प्लास्टिकचे 3 पाईप्स घेतलेले आहेत। वेस्टेज मटेरियलपासून आपलं शैक्षणिक साहित्य कमी खर्चात कसं तयार होईल यासाठीचा हा प्रयत्न। पहिली जी तार आहे ती 22 सेंटीमीटर लांबीची आहे, दुसरी जी आहे ती 33 सेंटीमीटरची आणि तिसरी जी आहे ती 44 सेंटीमीटरची। आता आपल्याला या तारेची किंवा पाईपची लांबी दिली आहे ती 22 सेंटीमीटर आहे, यापासून आपल्याला एक वर्तुळ तयार करायचं आहे। म्हणजेच आता आपण वर्तुळही करूया आणि वर्तुळ करता करता चर्चा करूया की ही जी लांबी दिलेली आहे 22 सेंटीमीटर, तर ही लांबी म्हणजे काय आहे मग? तर त्या वर्तुळाचा परिघ आहे। बघा इथे एक वर्तुळ तयार झाला आहे। आता आपण या वर्तुळाचा व्यास मोजूया, त्यासाठी आपण एका रबरचा वापर केला तरी चालेल। व्यास मोजण्यासाठी आपल्याला एक रबरचा किंवा 2 रबर जर आपण वापरले तर आपल्याला सहजासहजी त्याचा व्यास काढता येईल। बघा अशा प्रकारे मी 2 रबर्स इथे लावलेले आहे। आता हे दोन्ही रबर्स
लावण्याचा उद्देश असा आहे की ॲक्च्युली मला व्यास कसा मिळेल हे पाहण्याचा आहे. मग त्याच्यामध्ये 90° कोन तयार होईल या चारही ठिकाणी, त्यावेळेस समजायचं की ते दोन्ही व्यास आलेले आहेत. आणि मग आताची जर सध्याची परिस्थिती बघितली तुम्ही तर बघा 90° कोन झालेले दिसत आहेत. तर मग आता आपण कुठल्या एका रबरची लांबी मोजूया. आपण ती आडवी जर मोजलीत तर बघा इथून जर बघितलं आपण तर इथे बघा 7 सेंटीमीटर थोडं आणखी जवळ करतो आहे. म्हणजे या वर्तुळाचा व्यास 7 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपण आता दुसऱ्या वर्तुळाकडे वळणार आहोत ज्याचा परीघ आपण 33 सेंटीमीटर घेतलेला आहे. म्हणजेच परीघ 33 सेंटीमीटर असताना या वर्तुळाचा आपल्याला व्यास मोजायचा आहे. परत आपण रबरचा वापर करूया. ते रबर लावून घेतलेत, 90° कोन झालेला स्पष्ट दिसतोय. आता जर आपण याची लांबी मोजली या रबरची तर ही 10.5 दिसते. बघा या बाजूला 10.5 बरोबर. त्यानंतर म्हणजे आता दुसऱ्या वर्तुळाची जी व्यास आला तो 10.5 आला. आता याचप्रमाणे आपण तिसरी जी तार घेतली ज्याची लांबी आपण सांगितली होती 44 सेंटीमीटर, म्हणजे याचा परीघ 44 सेंटीमीटर आहे. आणि परीघ 44 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा आता आपल्याला व्यास काढायचा आहे. मग त्यावेळेसुद्धा आपण 2 रबरचा वापर करूया आणि या 2 रबराच्या सहाय्यानं 90° कोन होईल अशा प्रकारची रबरांची ॲडजस्टमेंट करूया. आता बघा इथे 90° कोन झालेले दिसत आहेत. आता आपण जर याचा व्यास मोजूया, स्केलच्या सहाय्याने व्यास मोजतोय आपण. थोडं वर्तुळ स्पष्ट दिसण्यासाठी थोडं खाली घ्यावं लागलं. बरोबर इथे बघा 14 सेंटीमीटर आहे. स्क्रीनवर तुम्हाला परत दाखवत आहे 14 सेंटीमीटर त्या वर्तुळाचा व्यास आलेला आहे. आता हे व्यास आलेले व्यास आणि आपल्याला सारणीमध्ये दिलेले परीघ यांच्यावरून आपण या वर्तुळाच्या परीघ आणि व्यासाच्या गुणोत्तरावरून जो स्थिरांक आहे पाय त्याची किंमत काढू. जे वर्तुळ बनवले होते त्याच्यामध्ये 22 सेंटीमीटरच्या परीघ असलेल्या वर्तुळाचा व्यास 7 सेंटीमीटर होता. मग परीघ बरोबर सी याला छेद व्यास बरोबर डी 22 याला छेद 7. 33 सेंटीमीटर परीघ असलेल्या वर्तुळाचा व्यास आला होता 10.5 सेंटीमीटर. मग 33 याला छेद 10.5 सेंटीमीटर म्हणजेच 3.14. त्यानंतर 44 परीघ असलेल्या वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आला. मग सी छेद डी बरोबर 44 छेद 14 बरोबर 22 छेद 7. आलेल्या गुणोत्तरानुसार पाहिलं तर जो स्थिरांक आहे सी छेद डी ची किंमत 22 छेद 7 किंवा 3.14 आलेली आहे. तर आपण यावरून निष्कर्ष काढू शकतो की वर्तुळाचा परीघ व व्यास यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. म्हणजे पायची किंमत 3.14 किंवा 22 छेद 7 असते. धन्यवाद.